या उमेदवार जे आहेत दिनी बुब यांची सभा येथे संपलेली आहेत. सभानंतर काय आता प्रतिक्रिया राहणार आहे आपली? प्रतिक्रिया अशी राहणार आहे का काय म्हणते, 26 तारखेला इलेक्शन होणार आहे. त्या इलेक्शनमध्ये भरपूर मतांनी विजयी होणार आहे दिनेश बुब, आणि तेही प्रहार सोबत आहे म्हणून, बच्चूभाऊ सोबत आहे म्हणून दिनेश बुब भरपूर मतानं 1.5 लाखाच्या वरच्या मतानं निवडून येणार आहे. आपलं नाव कसं? माझं नाव अतुल रुपळाजी सिंगन, बेलोरा ग्रामपंचायत बेलोरा उपसरपंच. आपण स्वतः आपल्या खर्चाने आले की दिनी बुब बोलावले? नाही, आम्ही सर्व लोक जेही येतो ते पूर्ण आमच्या स्वतःच्या खर्चाने येतो. आमचे अशोकरावही जे आले आहे ते स्वतःच्या खर्चानं आलेले आहे. सर्व लोक आम्ही स्वतःच्या खर्चाने येतो. आम्ही पैशावाले लोक म्हणजे पैसे घेऊन येणारे लोक नाही आहे. असं बच्चूकडून इथे विरोधकांवर सुद्धा इशारा दिलेला आहे, टीका केलेला आहे, काय वाटते आपल्याला? बच्चूकडूंची ही जी स्टाईल आहे, विजयाकडे वाटचाल राहणार? 100% म्हटल्यापेक्षा 1001% विजयच होणार आहे. 1001% भाऊंचाच विजय होणार आहे.